हबुभ श्री सखाराम महाराज जेठे यांनी जीवनभर निस्वार्थ भावनेने गोसेवा आणि समाजसेवा केली, याचे फळ देवभूमीमध्ये देह ठेवला असे गौरवपर श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानाचे मठाधिपती हबुभ शिवाजी महाराज देशमुख यांनी काढले. नगर तालुक्यातील देहरे येथे वै हबुभ सखाराम सीताराम जेठे महाराज यांचे बद्रीनाथ धाम उत्तराखंड येथे दर्शन घेतल्यानंतर निधन झाले. त्या प्रयोजनार्थ आनंदमाई संस्थान देहरे येथे उदक शांती पूजनाच्या निमित्ताने हरी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. हबुभ श्री सखाराम महाराज जेठे यांनी आयुष्यभर आध्यात्मिक आणि सामाजिक कार्य केले. त्यांनी 3,51,000 रामनाम जप करत वहीमध्ये नोंदवले होते. तसेच अनेक प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये प्रत्यक्ष जाऊन समाजसेवा, देशसेवा, ईश्वरसेवा, आई वडिलांची सेवा, गोसेवा, नद्यांची स्वच्छता, पाणी व्यवस्थापन, वृक्ष संवर्धन, निसर्ग संवर्धन, व्यसन मुक्ती, सुसंस्कारित कसे घडावे याविषयी प्रबोधन केल्यानंतर सुमारे 400 पेक्षा जास्त शाळांनी त्यांना प्रमाणपत्र दिलं आहे. तसेच अभंग, गवळणी, ओव्या, कविता लिहिलेल्या आहेत. ज्येष्ठ महाराजांनी निस्वार्थ भावनेने समाजसेवा आणि ईश्वर सेवा केली. त्याचप्रमाणे पूर्ण भारत भ्रमण करून अनेक धार्मिक स्थळांना भेटी दिलेल्या आहेत. तसेच जगन्नाथपुरी, रामेश्वरण, द्वारका या 3 धामांचं दर्शन घेतलं होतं. चौथं धाम बद्रीनाथांचं दर्शन राहिल्यामुळं ते बद्रीनाथांचं दर्शन घेण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांनी विशाल बद्रीनाथांचं दर्शन घेऊन यात्रेकरूच्या माध्यमातून कुटुंबियांना फोटो पाठवले होते. त्यानंतर दर्शन घेतल्यानंतर काही तासातच जेठे महाराजांचं बद्रीनाथ धाम येथे निधन झालं. त्यांचा अंत्यविधी उत्तराखंड येथील पवित्र तीर्थक्षेत्र विष्णुप्रयाग येथील अलकनंदा आणि ढवलीगंगा संगमावर कुटुंबियांच्या वतीनं करण्यात आला. देशमुख महाराज यांनी आपल्या सुश्राव्य वाणीतून याविषयी अनेक धार्मिक दाखले देऊन आपल्या सुमधुर वाणीनं निरूपण केलं. वैकुंठवासी आदरणीय हरिभक्तीपरायण सखाराम महाराज जेठे हे तीर्थयात्रेला गेले होते आणि तीर्थयात्रा करत असताना जो जायगा बद्री ओके विनायगा उदरी असं म्हटलं जातं. असं बद्रीनाथ केदारनाथ ही यात्रा करत असताना त्यांचा शेवट त्या ठिकाणी झाला. बोर्डावर लिहिलेलं आहे, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा भेटी रखमाईच्या वरा. बरेचसे माणसं वय झाल्यानंतर रिटायर झाल्यानंतर काशीला जातात कशासाठी महाराज. हबुभ देशमुख महाराजांना हबुभ कृष्णा महाराज हरदे, हबुभ लक्ष्मण महाराज नागरे, हबुभ एकनाथ महाराज पौळ, हबुभ दादासाहेब राजोळे, हबुभ धुंडीराम महाराज, हबुभ सुनीताताई कुसळकर आणि भजणी मंडळांनी हर्षोल्लसानं साथ दिली. या ठिकाणी कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातून विविध दुःखांकित मान्यवर उपस्थित आहेत. पण आपण या ठिकाणी अधिक वेळ न घेता देरे नवभारत विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय टेकाडे सर या ठिकाणी आपणास विनंती करतो. आपण या ठिकाणी आठवणीपर व श्रद्धांजलीपर दोन शब्द बोलावे. हरिभक्त पारायण शिवाजी महाराज देशमुख, उपस्थित सर्व दुःखांकित बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी आज बद्रीनाथवासी हरिभक्त पारायण सखाराम सीताराम जेठे महाराज यांना जाऊन आज 6वा महिना झालेला आहे. त्यांच्या जाण्यानं त्यांच्या सर्व कुटुंबियांना, नातेवाईकांना जे दुःख झालं आहे त्या दुःखातून सावरण्याची शक्तिबुद्धी परमेश्वर या कुटुंबियांना देव. बाबांच्या बाबत सांगायचं झालं तर जेव्हा आठवण यायची बाबांना तेव्हा ते आमच्या विद्यालयात येत होते. एक समाज सुधारक म्हणून त्यांनी जे काम केलेलं आहे ते स्वयंरचित कविता त्यांच्या राहायच्या. आमच्या विद्यार्थ्यांपुढं स्वच्छतेच्या बाबत काही कविता ते सादर करायचे. आपल्या नगर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 350 शाळेमध्ये बाबांनी अशा पद्धतीचं समाज सेवेचं काम केलेलं होतं. असे हे बाबा आज आपल्यातून गेले आहेत. त्यांच्या जाण्यानं संपूर्ण त्यांच्या कुटुंबियांना दुःख झालं आहे. त्या दुःखातून सावरण्याची शक्तिपूर्ती परमेश्वर या कुटुंबांना देव अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आमच्या नवभारत माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय नवभारत इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण अशी आदरांजली समर्पित करतो आणि थांबतो. रामकृष्ण.
यावेळी महाराष्ट्रातील वडार समाज संघाचे प्रदेश अध्यक्ष तथा पुणे महानगरपालिकेचे सुरक्षा अधिकारी राकेशजी विटकर, महसूल अधिकारी निमसे, तुकाराम गुंजाळ, सुहास पाखरे, अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी संदीप कुसळकर, पंडित डोंगरे, किशन रॅपणवाड, रामचंद्र मंजुळे, नागनाथ लष्कर, प्रदीप कुऱ्हाडे, विष्णू पवार, मोहन गायकवाड, हरिजी बंडीवडार, अशोक पवार, श्याम विटकर, अविनाश पवार, देहरे गावाचे सरपंच भानुदास भगत, पंचायत समिती सदस्य व्ही डी काळे पाटील, महेश काळे पाटील, मेघनाथ धनवटे, अजित काळे, बबन करंडे, जयसिंग पवार आणि पंचक्रोशीतील भाविक भक्त, देहरे ग्रामस्थ मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राध्यापक सुहास पाखरे यांनी केलं तर पत्रकार रमेश जेठे यांनी सर्वांचे आभार मानले.